आहोत मुंबईतल्या बाजार समितीतला आढावा पाहिल्यानंतर जाऊयात पुण्याला. पुण्यामध्ये काय चित्र आहे जाणून घेऊयात. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, खरं तर आता कांदा दर वाढीवरती देशभरात प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळतात, पुण्यामध्ये नेमकं काय चित्र आहे? स्वाती, पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आम्ही आहोत, जिथे साधारण रोज 50,000 क्विंटलची आवक होत असते. त्याच मार्केट यार्डात आज केवळ 6,500 क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे, ज्याच्यामध्ये जुना कांदा, उन्हाळा कांदा ज्याला म्हटलं जातं, त्याला साधारण 45 रुपये ते 110 रुपयांपर्यंतचा भाव जो आहे तो मिळालेला आहे लिलावामध्ये. आणि त्याच्यासोबत जो नवीन लाल कांदा नव्यानं बाजारामध्ये आलेला आहे त्याचा दर जो आहे तो 30 रुपये ते 100 रुपयांपर्यंत राहिलेला आहे. साधारण आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती घटली आहे, भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि शेतकरी जे आहेत ते मात्र काहीसे आनंदित आहेत. हा लाल कांदा, नवा कांदा आपण पाहतोय, उन्हाळा कांद्याला जो साठवता येऊ शकतो त्या कांद्याला मोठ्या प्रमाणावरती मार्केट जे आहे ते मिळताना पाहायला मिळते. भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेत आणि या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये किरकोळ विक्री जी आहे ती जवळपास 130 रुपयांवरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य खरेदीदाराला किंवा ग्राहकाला प्रचंड मोठा फटका जो आहे आर्थिक तो सहन करावा लागतोय. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक आहे, कधीतरी या अशा पद्धतीने कांद्याला भाव मिळतो त्याला तो भाव मिळू दिला पाहिजे. लगेच नागरिकांनी ओरड करायची काहीही गरज नाही आणि त्याला मग आणखी अनेक एक्सक्युजेस जे आहेत ते शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. तुम्ही मोबाईलचे रिचार्ज करता किंवा बाहेर पिझ्झा खायला जातो, शहरी नागरिकांना इतका काय त्रास होतो असा त्यांचा बेसिक प्रश्न आहे की कांदा कधीतरी रोज तुम्ही 1 किलो कांदा खाऊ शकत नाही, रोज तुम्ही 1 पिझ्झा खायला 300 रुपये खर्च करू शकता, असे अनेक आक्षेप जे आहेत ते या शेतकऱ्यांकडून घेतले जातात. आणि महत्वाचं म्हणजे एकूणच कांद्याला जो फटका बसलेला आहे अवकाळी पावसाचा त्याच्यामुळे ही भाववाढ आहे. शेतकरी जो आहे तो एकरी उत्पन्न जे आहे त्याचं ते सुद्धा घटलेलं आहे, त्याच्यामुळे एकूण वाढ हा भाव जरी वाढलेला असला तरी जवळपास त्याच्या उत्पन्नाचा आकडा जो आहे तो तशाच पद्धतीने कायम राहतोय. त्यामुळे आता भाव मिळतोय तर तो मिळू द्या अशी प्राथमिक अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांकडून सुरू आहे. हे आपण कांद्याची अवस्था पाहतोय, अवकाळी पावसानं जो कांद्याला फटका बसलेला आहे त्यामुळे या अशा पद्धतीचा कांदा सुद्धा, पण त्याला सुद्धा बाजारामध्ये मागणी आहे. हा जो दुबळका कांदा ज्याला म्हटलं जातं त्याला सुद्धा बाजारामध्ये मागणी आहे. अगदी 10 रुपये 20 रुपये किलोनं या कांद्याची खरेदी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती हॉटेल यांच्याकडून केली जाते, जेणेकरून वापरायचा कांदा जो आहे त्याला तरी कांदा उपलब्ध राहिला पाहिजे अशी एकूण सगळी परिस्थिती जी आहे ती मार्केटमध्ये पाहायला मिळते. स्वाती, अगदी वैभव, आणि अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद पुण्यातला आढावा आमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी. पुण्यानंतर आता जाणार आहोत लासलगावला. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत आज मात्र सरासरी भावात क्विंटल मागे 273 रुपयांची घसरण झाल्याचं बघायला मिळतंय. काल सरासरी प्रति क्विंटल 7,273 इतका भाव मिळाला होता, मात्र आज 7,000 रुपये भाव मिळालेला आहे. तर आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात या ठिकाणी घसरण झाल्याचं बघायला मिळते. काल 2,674 क्विंटल आवक होती, तर आज 4,274 क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय आवक वाढल्यानं भावात घसरण झाली आहे. 273 रुपयांची अशी घसरण झालेली आहे. बब्बू शेख आमचे प्रतिनिधी अधिक अपडेट देतात. बब्बू, लासलगाव मधून काय अपडेट आपल्याकडे? खरं तर आता कांद्याच्या आवक जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे. लाल कांदा हा आता येऊ लागला आहे हळूहळू मार्केटमध्ये. कालच्या तुलनेत आज दुपटीने आवक झाल्यामुळे भावात 273 रुपयाची क्विंटल मागे घसरण झालेली आहे. आणि जवळपास मनमाड असो, नाशिक किंवा नांदगाव असो, नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये ही कांद्याची थोडी आवक वाढल्याने भाव जे आहे सरासरी ते 6,000 ते 7,500 पर्यंतच आहे. म्हणजे 60 रुपये किलो चांगला कांदा मिळतोय आणि जो कमी दर्जाचा कांदा आहे तो 2,500 ते 2,500 रुपये म्हणजे 25 रुपये किलो दराने विकला जात आहे. एकूणच परिस्थिती पाहिली तर आता कांदा आवक नवीन कांदा यायला सुरुवात झाल्यामुळे आगामी काळात भाव कमी होणार नाही पण स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि तसे ते स्थिर राहावे आणि एकूणच आता सरकारची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही खरं तर